श्री संत गोरोबा काका स्मृती सभागृह अंबाळा वड रामटेक येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत बांधकाम कामगार बंधू व भगिनी यांच्या विनंतीला मान देत सर्वतोपरी मदत करून निःशुल्क कामगार किट व पेटी स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले. रामटेक येथे बांधकाम कामगार बंधू व भगिनी यांच्या विनंतीला मान देत सर्वतोपरी मदत करून निःशुल्क कामगार किट व स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले. राजेंद्र मुळक माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी यांच्या हस्ते रामटेक शहर व तालुका काँग्रेस कमिटी असंघटित कामगार विभाग यांच्या सातत्याने प्रयत्नातून उपलब्ध करून वितरण करण्याचे कार्यक्रमाचा पहिला टप्पा पार पडला व समोरही आपले निस्वार्थ कार्य कामगारांसाठी नेहमी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही राजेंद्र मुळक माजी मंत्री यांनी दिली. त्यानिमित्त बांधकाम कामगार बंधू व भगिनींनी राजेंद्र मुळक माजी मंत्री यांचे आभार मानले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य दूधराम सवालाखे, दयाराम भोयर, तुलराम मेंढे, माजी नगरसेवक दामोदर धोपटे, राहुल कोठेकर सह लाभार्थी पदाधिकारी व कार्यकर्ते गण आवर्जून उपस्थित होते. लोकांच्या डोळ्यातलं अश्रू पुसण्याचं तुम्ही काम करा. तुम्हाला शेवटच्या दिवशी घाटावर जात असताना खांदा देणारे लोक कमी पडतील एवढी संख्या लोकांची असते. शेवटी माणूस समाजकारणामध्ये राजकारणामध्ये जगतो कशासाठी? कशासाठी जगतो? ह्यासाठी जगतो की येणाऱ्या पिढीमध्ये अनेक वर्ष आपलं नाव जिवंत राहायला पाहिजे. आणि नाव केव्हा जिवंत राहणार आहे? तर जिवंत असताना सत्कर्म केले, जिवंत असताना लोकांच्या पाठीशी तुम्ही उभे राहिले, जिवंत असताना लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसले, त्याचंच नाव आठवलं. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर.